सायगाव येथे तरुणांनी शिवजयंतीचे औचित्य साधून एकत्र येत स्थापन केला मोठा शिक्षण प्रेमी ग्रुप. येवला तालुक्यातील सायगाव येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 389व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्याची प्रेरणा घेत सायगावमधील युवा तरुण पुढे येत शालेय विद्यार्थ्यांना गरजेनुसार मदत करण्यासाठी शिक्षण प्रेमी हा ग्रुप सुरू केला. ग्रुपमध्ये देविदास जानराव सर, योगेश भाऊ पठारे, दीपक शेठ खैरनार, सचिन भाऊ लोहकरे, रावसाहेब पठारे, अमोलदादा खैरनार, अमर गावित सर, संदीप भाऊ पठारे, धनंजय खैरनार, अरुणदादा आव्हाड इत्यादी सदस्यांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी शिवजयंतीचे औचित्य साधून या सर्व तरुणांनी पहिल्याच दिवशी सायगावमधील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य म्हणून एक वही आणि एक पेनचे वाटप केले. यात सरस्वती विद्यालय 150 विद्यार्थी, कुडधर वस्ती शाळा 25 विद्यार्थी, महादेववाडी शाळा 40 विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा सायगाव 230 विद्यार्थी, रामवाडी शाळेतील 35 विद्यार्थी असे एकूण 480 विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप केले. गावातील तरुणांनी देखील अशी प्रेरणा घेऊन समाजविधायक कार्य केल्यास नवीन पिढीला आदर्श असे कार्य उभे राहील. तसेच या ग्रुपला प्रत्येक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी भावी वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या. यात विद्यालयाचे CB कुळधर सर, कुळधर वस्ती शाळा मुख्याध्यापिका आशा पैठणकर, महादेववाडी शाळेचे मुख्याध्यापक देविदास जानराव सर, अमर गावित सर, सुरेश देवरे सर, सायगाव शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पवार सर, रेड्डी सर, काटमोरे सर, खरोटे सर आदींनी मनोगत व्यक्त केली. यासाठी सर्व शाळांचे सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. शेवटी आभार देविदास जानराव सर यांनी मानले. आज काहीतरी नवीन केल्याचा आनंद सर्व ग्रुप सदस्यांच्या, शाळेतील शिक्षकांच्या व विद्यार्थी बालमित्रांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नुसते शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यापेक्षा तळागाळातील उपेक्षित गरजूंना मदत केल्यास छत्रपतींना खरी आदरांजली दिली असे वाटले. आज धन्य पावलो. त्याचबरोबर पुढे या व अशा उपक्रमाची व ग्रुपची व्यापकता वाढवणार असल्याचे देविदास जानराव सर यांनी प्रास्ताविकादरम्यान सांगितले. महाराष्ट्र दर्पणसाठी विजय खैरनार.